now as you are going home after this session. What I wish is that every homeopathic doctor and the family should have a kit of homeopathy. I'm working for the last 25 years and the claim and the blame comes on us by our students that 90% homeopaths are secretive. They don't disclose their secrets. Sab unke paas rehta hai. And so they are all having psychotic miasm. So only treatment for well-known homeopaths is giving Pooja CM repeatedly. You can't give me, I am no way see Pooja, you can see I am a tubercular miasm person, I just cannot remain closed. So I will be coming fast as far as these points are concerned. The moment you feel things are enough, you are bored, just raise one single hand, I will stop at that moment. It's okay. Should we start? It should be an interactive session. What I feel is that. खुर्ची मध्ये आपण आता बसलेलो आहोत ते आणखी थोडे खाली आलं तर फार पंचायत येईल. सो आय डोंट नो हॅपन टू दॅट. सो आय बी स्टार्टिंग दॅट फर्स्ट. द टॉपिक हियर इज दॅट टिप्स फॉर यू नियर स्पेसिफिक्स. द कन्सेप्ट इज व्हेरी सायंटिफिक. देर आर डिफरंट ओपिनियन्स. होमिओपॅथी इज बेसिकली रिलीजन टू स्टार्ट विथ. नाउ इट इज बिकम अ कल्ट. एव्हरीबडी हॅज ओन वे टू लुक ॲट द स्टोरी. दिस इज द माय वे दॅट आय माय मोटो इज दॅट टू कम्फर्ट ऑलवेज, टू रिलीव्ह ऑफन अँड टू क्युअर समटाइम्स. टू कम्फर्ट ऑलवेज, टू रिलीव्ह ऑफन अँड टू क्युअर समटाइम्स. आलेल्या पेशंटला बरं वाटायलाच पाहिजे. आय शुड गेट वन मिनिमम फॉलो वेन आय गिव्ह होमिओपॅथिक मेडिसिन. फिर बाद में देखा जाएगा क्युअर करना है, कॉन्स्टेंट देना है, वो कौन सी फॅमिली है, ऑल दॅट इज सेकंडरी. इन अ जीपी वी कॅनॉट अफोर्ड मोर दॅन 6-7-8 मिनिट्स गोईंग एन एक्झिट बोथ. हाऊ कॅन आय अफोर्ड 2 hours ऑफ अ केस टेकिंग गिव्हिंग वन सिंगल रेमेडी. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल अ जीपी शेड्यूल. आय कॉल माय सेल्फ प्राऊडली आय एम होमिओपॅथिक जनरल प्रॅक्टिशनर. And so I can have relation with you as regards sharing few things which I have gathered in last so many years to be used by you people directly, because I also owe those things to my seniors and bosses who shared this with me. Okay, I'll now go with the first remedy, arsenic album. One of the most important polycrest of our Media Medica, this remedy should be part of your every kit of our medicine. If you ask me which four remedies carry in Himalaya to practice, one of the remedies will be arsenic album. What it does not do, it has got gastro. It has got gastroenteritis, it has got food poisoning, it has got common day-to-day childhood diarrhea, cholera-like diarrhea, rice watery diarrhea. It is one of the fastest working drug, polycrest of a par excellence. It starts from simple 1C to 2C. What is the first C? C for common cold. It is a remedy for a common cold, at the same time it is a remedy for a cancer variation. First para of Bori Media Medica, irrespective of a localization of a malignancy, this can sustain that cancer cells. It can sustain the stamina of any cancer patient. आपका रोल छोटा रहेगा, खारी का वाटा असेल, पर तो 100% असेल, यू कैन कॉन्ट्रीब्यूट इन ऑल दिस कैंसर केसेस इरिस्पेक्टिव ऑफ लोकेशन. दिस रेमेडी इज आर्सेनिक एल्बम. रीड अ पैथोफिजियोलॉजी ऑफ आर्सेनिक एंड हाउ इट वर्क्स ऑन अ ह्यूमन इकोनॉमी. इट हैज अ इफेक्ट फ्रॉम हेयर टू टो. इट इज वन ऑफ द गुड रेमेडी एज सर वाज टेकिंग टॉपिक एलोपेशिया एरियाटा, इजी फॉलिंग ऑफ हेयर. क्लार्क सेज आर्सेनिक इज अ हॉर्सेस रेमेडी, पल्सिटिला इज अ शिप रेमेडी, एंटीप्रूड इज अ स्वाइन रेमेडी. व्हाट यू वांट टू से दैट? द रीजन इज दिस. जसे घोड्याचे केस असतात ना शेपटीचे, तसे केस असली स्त्री म्हणजे आर्सेनिक अल्बम. आजकाल कुठल्याही स्त्रिया मोकळे केस सोडतात, भयानक. सॉरी इट्स आउट ऑफ सिलेबस, बट देन आय हॅव टॉलेट ऑल दिस थिंग बिंग अ टीचर इन अ कॉलेज. सो ओनली दोज आर अलाउड टू गो फॉर दॅट ओपन हेअर्स हु आर हॅविंग आर्सेनिक स्ट्रेट फाईन अँड टफ हेअर्स. दिस इज आर्सेनिक अल्बम. ऑफेन्सिव्हनेस इज आर्सेनिक अल्बम. संडास लावा असे होतो, लघवी लावा असे होतो, उलटी लावा असे होतो. आई म्हणते डॉक्टर जी उलटी पुसली ना तरी दिवसभर वास जात नाही. व्हॉट एल्स यू वॉन्ट टू नो? दिस इज आर्सेनिक. एक्झॉस्टिंग डायरिया, एक्झॉस्टिंग व्हॉमिटिंग, दोन उलट्या झाल्या आणि मुलगा आडवा झालेला आहे. सो दिस इज द फर्स्ट ड्रग वी कॅन गो ऑन अँड ऑन. व्हॉट आय रिक्वेस्ट टू ऑर्गनायझर्स इज दॅट इन फ्युचर हॅव ओनली वन फुल डे होमिओपॅथिक सेमिनार. दिस इज अवर अम्बिलिकल कार्ड. No other platforms allow homeopaths to talk, and ours is the only platform we allow all people, because we are accommodative. Our master says that we are eclectics. Jo achha hai wo mere patient ke liye hai. And so this arsenic can be discussed throughout the day as regards its multi-dimensions. Important thing is that use as a polycrest. Ulta suraf zale, gastrology complaint hai, high grade fever hai, weakness hai, tahan hai, and patient ka tondala vaas hai hota hai. I am telling you all this with the assumption of a second defense. जेव्हा तुम्ही क्रॉसरोडला येते की मला काही आता जमत नाहीये, अलोपॅथी औषध देता येत नाही, ते त्याला सहन होत नाही, मुलगा लहान आहे, ना व्हॉट कॅन डू फॉर होमिओपॅथी? मला केस टेकिंग पण आत्ता जमणार नाही, मी करीन ते. कन्व्हिक्शन अँड कमिटमेंट कम्स आफ्टर रिझल्ट. जर मी आर्सेनिक दिलं मला बरं वाटलं तर मी रात्री नक्की आर्सेनिक वाचेल, हो का नाही? डेफिनेटली. दिस इज नॉट टॉक टू मी इन द कॉलेजेस. सो दिस इज आर्सेनिक. एलन स्किनोडला लास्ट पॅरा जो आपण कधी वाचत नाही, कारण तो परीक्षेला नसतो.
तिथे सगळे आर्सेनिकचे फीचर्स दिले एलिमेंट फ्रॉम टोमाइन पॉइजनिंग. नॉनव्हेज खाणं खूप वाढलंय. हायब्रिड पदार्थ जे असतात ज्या ठिकाणी नॉनव्हेज डेव्हलप केलं जातं त्या नॉनव्हेज चे साईड इफेक्ट जास्ती आहेत. नाउ दिस एलिमेंट फ्रॉम इनटेक ऑफ बॅड मीट ऑर स्टेल मीट इज आर्सेनिक. हाऊ मेनी पेशंट्स यू गेट? सिंपल कॉज काय झालं होतं? रविवारचा कॉज घडलं की रविवार सोमवारची उपडी वाढते बघा तुम्ही. सो संडे इज इन अवर फेवर. दे से डॉक्टर्स फ्यूचर इज ब्राइट. का बरं? जेवढे तुमचे मल्टी कोझिन वाढतील ना तितके पेशंट्स वाढणार आहेत. अँड वन ऑफ द रेमेडी फॉर वेरियस टाइप ऑफ फूड पॉइजनिंग अननोन फूड इज आर्सेनिक अल्बम. ठीक आहे, नेक्स्ट. द एज आर गिवन टू यू अक्यूट गॅस्ट्रो फूड पॉइजनिंग एक्झॉस्टिव डायरिया पीयू पायरेक्सी ऑफ अननोन ओरिजिन मीन्स वेन एव्हर युअर फीवर इज नॉट रिस्पॉन्ड युअर कन्व्हेन्शनल थेरपी ऑर डायग्नॉस्टिक क्रायटेरिया यू कॅन थिंक ऑफ दिस वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऑप्शन आर्सेनिक अल्बम. The next is arnica. Physical and mental trauma, overexertion, head injuries equally. You know, 21st century is known as century of depression. Some say it's a century of accidents. कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट झाला असेल तर एक शारीरिक धक्का असतो आणि एक मानसिक धक्का असतो. बोथ आर व्हेरी नाईसली गॉड बाय सिम्पल रेमेडी arnica, अ व्हेजिटेबल ओरिजिन. इन चॅटर्ड यू लर्न दॅट वर्स जॅक अँड जिन प्लीज टू फेच जॅक. हा हा हा. दिस ऑल इज आर्सेनिक. टेकडीवर गेले, मारा मारा गेला, घसरले, पडले, दडपडले, मुका मार लागला, खरचटलं, डोक्याला मार लागला, आर्सेनिक दिलं, पुन्हा टेकडीवर गेले. दिस इज आर्निका. सॉरी, दिस इज आर्निका. दिस आर्निका वी टेक केअर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम हेड इंजुरी ट्रॉमा. मगनलाल देसाई सेज दिस इज वन ऑफ द रेमेडी फॉर कोमा. ही वॉज अ मास्टर ऑफ अ कोमा. ही इज टू यूज आर्निका CM3 डोसेज इन अ डे इन अ पेशंट इन ICU. See the range of a remedy, a first aid remedy and a super specialist remedy. So arnica is a remedy for every physical trauma of a blunt type, point number one. Point number two, arnica for overexertion. So it's not for Pune or Pimpri Chinchwad. It's for 80% villages of our country who literally overexert. At Leh Ladakh when I went, they travel 4 miles to reach in a school. A lady has to fetch a water by a distance of about 3 to 4 kilometers. Or she has to do a lot of housework and at the back end of the day she is definitely having muscular pains. That ailment from, especially the housewife syndrome is arnica. Tyler is one of the best author to read. She has used very nice words for arnica. Old wives remedy. I was very happy. So the option for two. Ek navi bhai ko, ek zuni bhai ko. Then my wife corrected myself. He said, old wife manje navi asleli zuni zaleli bayko. Are nahi yaar, kehne ka matlab hai old wife's remedy matlab what? Means who have worked throughout the tenure of wife in house. Ji gruhini aste, gruhakrutya daksha aste, ashtavadani aste, jini khup kashta kelele astat anek varshansathi, ticha tappyala ek ashi stage yete ki jati karu shakat nahi manachi ichcha asun. शरीर थकलेलं असतं फिजिकली, देर इज अ फिजिकल फटीग अँड देअर कम्स आर्निका ओल्ड वाईफ रेमेडी. वन कपल कम्प्लीटेड 25 बेल वाजणार नाही ना. सॉरी, वन कपल कम्प्लीट 25 years ऑफ अ मॅरिड लाईफ. सी, वन ऑफ द व्हेरी ग्रेट थिंग टू हॅपन इन 21st century. 25 दिवस पूर्ण होत नाही आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप. सो ऑन दॅट बॅकग्राऊंड दे कम्प्लीट 25 years ऑफ देअर मॅरिड लाईफ. सो हजबंड सेज टू द वाईफ की तू मला छान साथ दिली 25 वर्ष, आपलं 25 वर्ष संसार छान झाला केवळ तुझ्यामुळे, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. बायको पण चांगली असते कधी कधी. सो नाव दिस इन दिस केस द वाईफ सेड नाही नाही म्हणे, आपण एकत्र जीवन जगलं मॅरिड लाईफ, त्यामुळे नॉट टू वरी, तुम्ही साथ दिली, मी तुम्हाला साथ दिली, छान 25 पूर्ण केले, आपण आणखी 25 मला त्यांची पूर्ण करूया. नाही नाही, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं म्हणे, मला तुला कुठेतरी असं घेऊन जायचंय, अशा ठिकाणी घेऊन जायचंय जिथे तू आतापर्यंत कधी गेली नसशील. नवरात्रीला किचन मध्ये घेऊन जातो. वाईफ सेज अशा ठिकाणी मला घेऊन जा जिथे मी खूप दिवस गेलेली नाहीये, नवरात्रीला किचनला घेऊन जातो. आजकाल पुण्यातल्या फ्लॅटमध्ये किचनचा साईज कमी व्हायला लागलाय. जेव्हा मुली बघायला जातात तर मुलींकडचे पेरेंट्स विचारतात तुमच्याकडे किचन आहे का? हो, बाद. सो नाव On this basis, arnica is a remedy for ailments from overexertion, muscular pains, difficulty of computers, mobiles, Facebooks, eye strain. Read fine lines given in arnica, ailments from moving picture. जो डोळ्यावर ताण येतो तुमच्या
सतत टीव्ही बघितल्यामुळे, मूवी पिक्चर बघितल्यामुळे किंवा स्क्रीन वर असल्यामुळे द रेमेडी इज अर्निका. सो देर आर सो मेनी ऑफशूट्स ऑफ दिस रेमेडी. द ब्रॉड थिंग इज एलिमेंट फ्रॉम ओव्हर एक्झर्शन. ठीक आहे. नेक्स्ट इज इथूज. आय हॅव गिव्हन अल्फाबेटिकल ऑर्डर दॅट द ओनली रिझन ऑफ चुझिंग सर्टन रेमेडीज. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड फुलिश बिहेवियर, ऍबसेंट माइंडेडनेस. इथूजा इज अ रेमेडी विथ अ कॉमन नेम फुल्स पार्सली. We get a complaint like brain fag. There is one condition known as chronic fatigue syndrome. Now in chronic fatigue syndrome, arnica also can come and remedy ignatia also can come. Because they get exhaustion at the level of mind, psyche. In case of ethusa, you will find patients coming to us telling, yes, aajkal abhyasat laksha nahi doctor. Yes, mark kami zhale le. Ha eka jagi neet basat nahi hai. Sangitlela visartoy. You may think of a variety of the remedy, but this remedy is missed. In a final notes, it is written that this ethusa can be required by even we also, even if we are intellectual and intelligent. The reason is that you also get a fatigue after seeing 30, 40, 50 patients. त्यामुळे स्वतःसाठी इथूजा घ्यायला लाज वाटता कामा नये. मी काय फूल आहे का? नो, दॅट नॉट, दॅट अ कॉमन नेम फूल्स पार्सले. दॅट इज वन इंडिकेशन ऑफ इथूजा. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इटॅलिक्स ओनली टू रेमेडीज देअर फॉर चिल्ड्रन इन केज रिपर्टरी, जेलसीमियम अँड इथूजा. I am talking to you in this fashion because they say that if you are open at heart, things go very fast inside. And so we are making things in a lighter shade, but the content is very apt and potent. Don't forget this. The reference is very specific when I am talking to you. So ethusa is, first is this, lack of concentration. Second is getting fatigue mentally. I karava asa vatat nahi. Pano pude jaave mi vachat nahi hai. So ethusa can be a very important remedy for this. Lack of concentration, mental fatigue and unable to remember certain things, absent-mindedness. Next is ignatia, cantharis, burning and frequency of urine, more in summer, intake of water aggravates, and also for sunburn. Again, a very good results. Almost you get many, many patients in month of October, like October heat and summer, unhali lagana, sarka sarka lagvila jal lagana, increased frequency of urination, stanguri, zarzar hote, ki jaga lal vatte, kadhi kadhi rakta sudha jata, it is just a stage prior to UTI sometimes. There are Devagian Cital and all that alkaline agents and all that. In spite of that, there is a recurrence. This is the most beautiful remedy for ailments from sun heat, summer and sunburn. Unha kele ta kale kale dark padta, sunburn what we call. It is one of the very simple remedy. It is an animal origin remedy for this sunburns. Secondly, for increased frequency of urine, constant urge to pass the urine. And only fun part or the peculiar part of this remedy is that it gets worse when patient drinks the water. Normally, as somebody said, that drinking of water is a modality. की युरिन किडनी स्टोन आहे किंवा अशा वेळेला जास्त पाणी प्याला पण सांगतो. पेशंट स्वतःच ट्राय करतो जास्त पाणी पिण्याचं टू रिलीव्ह दॅट बर्निंग. अँड व्हॉट हॅपन्स, ही विल से पाणी पिले की माझं वाढतं सर. स्टॅफिस ऍग्रिया, एपिस मेलिटिका, कॅन्थेरिस, ऑल थ्री रेमेडीज ऑफ बर्निंग ऑफ युरिन अँड फ्रिक्वेन्सी. बट दिस इज द ओनली रेमेडी विच हॅज गिव्हन स्पेसिफिकली अग्रेवेशन इनटेक ऑफ वॉटर. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिमेल फ्रेंडली ड्रग. अजूनही स्त्रिया ओपनली बोलत नाहीत क्लिनिकमध्ये. जीपीकडे जाताना त्यांना आणखी त्रास असतो, पण दे लिव्ह ओनली ग्रॉस सिम्टम्स. At that time, they have given empirically Norfolox or they know the prescription, they go for repeat prescription, thinking that if you're in infection, asir ki kai. So instead of that, this remedy can work best and that further calamities can be avoided. The next remedy is ignatia. It is known as funeral remedy, mood swings, emotional excitement and hysterical behavior. This is the remedy typically for a modern girl. Ignatias are very responsible girls. Why I am saying you girls? Because these are more girl-friendly symptoms are there. They are very responsible girl, fast to execute. They are matured enough to understand the responsibility. But at the same time, they are possessive. They are emotional. They get easily hurt. And they just cannot tolerate emotional setbacks. And so the word uses funeral remedy. Gharat kutlai mishap zala, ekhadya vyaktichi mrityu is equal to only remedy ignatia. To tide over that crisis at that time, you know, many people have come with the history की डॉक्टर हिचे वडील गेले लहानपणी, तिच्या डोळ्यासमोर ते गेले, तिथपासून हा आजार सुरू झाला. डायग्नोसिस केली मी मायग्रेन. मग नक्की घडलं काय? वडील गेले आणि मायग्रेनचा काय संबंध? त्यावेळेला ती अजिबात रडली नाही.
dry eye syndrome, unable to cry. Two remedies are there in repertory, ammonium moor and natrum moor. An offshoot of natrum moor is ignatia. ओली जखम इग्नेशिया कोरडी जखम नॅट्रमूर जेव्हा आपण ती खाजून ओली करू ना यू आर ऍडिंग द प्रॉब्लेम सो इग्नेशिया इज फॉर फिनल रेमेडी मीनिंग देअर बाय घरातला कुठलाही असा प्रसंग ज्या ठिकाणी भावनिकता डिस्टर्ब झालेली आहे इग्नेशिया शुड बी यूज इन वन एम पोटेन्सी आय एम क्लिअर ऑफ वन आय एम टॉकिंग टू यू एन पोटेन्सी ऑल्सो बिकॉज इग्नेशिया इज अ व्हेजिटेबल ओरिजिन वन एम सिंगल डोस कॅन टेक केअर ऑफ दॅट सेटबॅक अँड आय हॅव सीन टू केस इन 25 इयर्स ऑफ टेन्युअर वेअर पीपल हॅव क्राईड बिटरली आफ्टर द डोस रडूच कंट्रोल नाही झालं ते औषध दिल्यानंतर काय झालं डॉक्टर इट्स अ गुड साईन टू हॅपन व्हेंट हॅज कम अँड द कोल्ब सेज इन द बुक ऑफ सायकोसोमॅटिक्स इफ यू डोंट अलाव युअर आईज टू शेड टीयर्स इफ यू डोंट अलाव युअर आईज टू शेड टीयर्स इट विल मेक सम अदर ऑर्गन टू वीप दिस इज अ लँग्वेज ऑफ होमिओपॅथी टोल्ड बाय अलोपॅथ दिस इज सिनर्जी दे हॅव अ वर्ड वी हॅव अ रेमेडी इफ वी वर्क टुगेदर पेशंट विल बी बेनिफिटेड So Ignatius is a very important remedy for emotional setbacks. Mood swings. Aajkal mood is far lower than that. That's why we're not Mood is not here. This seminar is very good. Certified seminar is here. So the mood changes. These mood swings are Ignatius. They are very moody. They are impulsive. They possess the husband. Ignatius cha premat mulo padta ani nantar pastra hota. So before having these relationship, consult a homeopath. It is not have a failure. I have a success rate of 90%. Lycopodium is not a lagna karayza. Lycopodium is not a lagna kela. Tar alkatoki cha chau, family court. So it depends. What is the temperament? Ignatia is a possessive of husband. She loves 110%. But when navrayala bicharayala gudumarayala hota. The whole relationship revolves around space, space and space. Ignatia says, no, you are mine and will remain mine forever. T-R-U-S-T. Trust disturbs Allah, Ignatia will throw hysteria. Uterus is the word. Hysteria is a technical word of that. त्यामुळे ती trust वर जगते. ती 18 तास काम करेल, तुमचे पाय चेपून देईल, दोन वेळेचा स्वयंपाक करेल, रविवारी सुद्धा लागलं तर स्वयंपाक करेल. शक्य नाही बट दॅट दिस ऑल इज पॉसिबल ओनली इफ यू हॅव 100% इग्नेशिया सो शी इज अ व्हेरी डिमांडिंग लेडी सो आय सेड मूड स्विंग इज व्हेरी फास्ट इन दिस इग्नेशिया पेशंट्स जस्टिशिया हा दिस इज वन एज व्हेन डॉक्टर स्टॉप इनफॉर्मली नो दे आर व्हेरी पिक्युलर वर्ड्स वी आर डॉक्टर्स नाउ धंधे का टाइम है यार छोड़ना मतलब क्या है मतलब बहुत पेशंट आज कुछ नहीं हो सकता मैं नहीं आ सकता जे डॉक्टर उशिरा घरी जातात त्यांच्या बायका कायम खुश असतात एरवी बायका चिडतात सो मीनिंग देअर बाय प्रोपोर्शनल टू प्रॅक्टिस वेन्यूअर दिस जस्टिस इज अ मोस्ट सिम्पल रेमेडी फॉर अ कॉमन कोल्ड रायनायटिस कफ रिकरंट राय कफ साध्या किंवा गरीब किंवा सामान्य माणसाला होते याला कोल्ड म्हणतात सर्टिफिकेट लिहितो ना आपण सफरिंग फ्रॉम कोल्ड तर पेशंट कोल्ड ना काही म्हणते तसं चालत नाही आमच्याकडे मग काय लिहायचं वेगळं काहीतरी लिहा मग श्रीमंत माणसाला काय होतं अक्यूट नेझोफॅरिंजायटिस सो दिस इज अ रेमेडी फॉर अ कॉमन कोल्ड आर अक्यूट नेझोफॅरिंजायटिस घशात खवखव होतं नाक वाहतं शिंका येतात आणि इरिटेशन येतं इट इज नॉट युअर टॉक्सिसिटी ऑफ अ इन्फ्लुएन्झा सिम्पल कॉमन कोल्ड इफ यू नॉट गेटिंग एनी रेमेडी एट युअर डिस्पोजल फ्रॉम होमिओपॅथी थिंक ऑफ जस्टिशिया इट्स अ आयुर्वेदिक वर्जन ऑफ दॅट व्हेजिटेबल रीड इट सेपरेटली अँड विल बी हॅपी आउट ऑफ टेन युअर 5 केस रिस्पॉन्ड नॉट अ बॅड बार्गेन अ व्हेरी सिम्पल रेमेडी जस्टिशिया कॉमन कोल्ड नेक्स्ट इज मॅकफॉस कॅन यू डिकोड एफ आर बी एम जस्ट ट्राय प्लीज मला बरं वाटेल What is the first word? C is common colic. Macfos is antispasmodic for homeopathy. Macfos is antispasmodic. Payat ko gole yetat, gola firto, gola kadhayala lagto. It is Macfos. What is the first word? F, no? Flatulent colic, gases. Soda getat, logo inno getat, pudinara getat. Kai karayi garas ne? Macfos release those gases. You have diagnosis 3 months colic of a child, no? Te mulala asar dhara, hei shikwar lata, aise apan classes hai. ब्रेस्ट फीड गेलं कसं धरावं मग डाव्या खांदा का उजव्या खांदावर गावातल्या बाईकडे जाऊन बघा तिला आपोप ते करतो डाव्या खांदावर जातो तो कारण डावा खांदा हृदयाच्या जवळ असतो सो द प्रॉब्लेम इज दॅट दिस 3 months कॉलिक इज मॅकफॉस एफ इज फॉर फ्लॅच्युलेंट कॉलिक नेक्स्ट आर फॉर रिनल कॉलिक बिलियरी कॉलिक मेस्ट्रुअल कॉलिक सो यू गिव्हन अ डिश
मग पोटात पाळीमुळे दुखलं काय, पित्ताशयातल्या खड्यामुळे दुखलं काय, किडनी स्टोनमुळे दुखलं काय, किंवा गॅसेसमुळे दुखलं काय, किंवा व्हॉट इज इट ओव्हर एक्झर्शन गिव्हिंग राईज टू स्पॅझम्स अँड क्रॅम्प्स एव्हरीवेअर मॅकफॉस कम्स. आय एम टॉकिंग ऑफ अ पॅलिएटिव्ह मोड, आय एम टॉकिंग ऑफ अ रिलीफ अँड कम्फर्ट. क्युअर इज माइल्स अवे फ्रॉम मी. पार्डन, देर आर टू ऑप्शन फॉर मॅकफॉस. इफ यू आर श्युअर अँड कॉन्फिडंट, गो फॉर 200 पोटेन्सी डायरेक्टली. पेन इज प्रोपोर्शनल टू द पोटेन्सी इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ अ पेन. जितकी वेदना तितकी पोटेन्सी हाय, इतकं सिम्पल लॉजिक आहे. पण दोज आर डाऊटफुल, व्हेरी मच बिगिनर्स, दे हॅव डाऊट अबाउट देमसेल्फ ऑल्सो. हा, देर इज अ डिफरंट सिंड्रोम इन होमिओपॅथी. सर प्रूफ झालं तर काय करायचं, मला स्क्रॅम्प आली तर मी दिल्यावर. सो तुझेच लेवल इज नथिंग. फ्यू ऑफ माय स्टुडंट्स हॅव नॉट परचेस कार्सिनोसिन इन देअर बॉक्स ऑल्सो, की नको कार्सिनोसिन लाईक दिस, दिस इज वन ऑफ दी रोज रोड. नो, so macfos is 1-200 potency for pain factor. As far as first aid is concerned, biochemic macfos is very safe. 6x/12x कोमट पाणी घ्यायचं कपर, 10 गोळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि चमचमचं पाणी अर्ध्या अर्ध्या तासाने द्या. इट कॉम्पीट सायक्लोपाम. आधी केले मग सांगितले. इट इज नॉट इझी टू से विथ सच अ कॉन्फिडन्स. आय एम डीलिंग विथ डॉक्टर्स एव्हरी डे इन अँड डे आउट. संदीप वाजवा माय स्टुडंट अँड देअर फीडबॅक्स आर देअर. दे शिफ्टेड फ्रॉम ॲलोपॅथी होमिओपॅथी 90%. And that's the pleasure which brought me here to talk to you with this. And how? One of the very common difficulty and embarrassing, hiccup, kuchkiya lagtat. Most, if two important remedies, only two, there are 10 remedies. Pregnancy hiccups are different, childhood hiccups are different, postoperative hiccups are different, reference is there. I know everything you can refer in the books. I want to go directly. Mala khai abhyas atta karayasa nahi hai. Karayasa hai ta? मी इथे कशाला आलो. सो या इट्स ट्रू, ताका जो मंडल आपण नाही. आय वॉन्ट रेडी कॅचिंग थिंग्स वी शुड वर्क रिपीटेडली आउट ऑफ 10-7 केसेस. हिकफ इज द रेमेडी, हिकफ इज द कंप्लेंट. रेमेडी इज मॅकफॉस अँड नॅक्सोमिका. इफ इट इज अ गॅस्ट्रिक ओरिजिन, इट इज नॅक्सोमिका. अल्कोहोलिक्स आहेत, सिगरेट स्मोकर्स आहेत, वेल्थ वाईन वुमन, हरी वरी करी, लॅक ऑफ एक्सरसाइज, सेनेटरी हॅबिट, ऑल दिस नॅक्सोमिका. अँड स्पॅझम सारख्या उचके अशा ज्या येतात ना, दे ऑल टिपिकल ऑफ मॅकफॉस. सो इट इज अँटी स्पॅझम. So, hiccup can be easily relieved by one single remedy in form of macfos, broadest for hiccup. Next. Next, Swami Gajas, I was referring to the same term. Hari, Vari, Kari, Wealth, Wine, Woman. And in psychology text, as there are different personalities, type A and type B, our Next Swami Gajas is an ideal example of type A personality. Compulsive, ambitious, want success fast, at any cost, impulsive, quarrelsome, fault finding, wiry and unable to accommodate emotions. याचं याच्या बायकोवर खूप प्रेम असतं, पण त्याला ते व्यक्त करता येत नाही. सो दिस मॅन इज स्लेव्ह ऑफ हिज वर्क, हु कॅरीज ऑफिस टू द होम बेसिकली. अँड सो ही इज गुलाम. ही वॉन्ट्स कॉफी, ही वॉन्ट्स स्मोकिंग, ही वॉन्ट्स अल्कोहोल, अँड इन बार्गेन ही डिस्ट्रॉस ऑल हिज टॅक्सी ट्रॅक. सो इज व्हेरी इम्पल्सिव्ह पर्सन. Difference in Lyco and Nakshamika, both are ambitious. Both have genetic troubles. But Lyco is a polished person. Lyco is a politician. Lambi race ka ghoda hai. But this Nakshamika fatkya dhunda tha. He will ask an employee to just leave. But if Lyco body is there, he will say very satirically, Achha, aaj tumhi office la vedevar aala vatta. Kya baat hai? Ase nehmi yet chala. फक्त मागच्या महिन्याची सॅलरी कट केली. सो दिस इज सो स्मूथली गोज अँड ही रिअलाइज लेटर ऑन की आपली सॅलरी तर मागच्या महिन्याची गेली ते बाय रूल. आणि काय सांगितलं गोड शब्दांमध्ये, नेहमी नेहमी त्याने परत सॅलरी कट होईल. नक्षुमिकेचे घ्या आपण सस्पेंड करून टाका. सो द टोन मॅटर्स अँड दिस इन दिस टोन नक्षुमिका बॉइल्स हिमसेल्फ इन साईड. स्वतःमध्ये काय त्याचं पित्त खवळतं. आहे त्याच्या भाषेमध्ये काय आहे, त्याचं पित्त खवळतं. लायकोपोडियम गेट्स अँग्री व्हेरी रेअरली बट ॲट टू मच. इन नक्षुमिका इज इम्पल्सिव्ह. नक्षुमिका जितक्या लवकर वरती होती गेल्यावर खाली येऊ शकतो, पण वरती जाताना त्याला कळत नाही समोर कोण आहे. दॅट इज ड्रॉबॅक. सो दॅट इज नक्षुमिका इज व्हेरी इम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी. एलिमेंट फ्रॉम हरी वरी अँड करी. हरी सांगायची गरज नाही आहे. घाईगड विजेवर ऑल ओव्हर एलएसडी. वॉट इज एलएसडी फुल फॉर्म, क्या एलएसडी फॉरेन्सिक मेडिसिन. हा क्या बात, फॅन्टॅस्टिक. Thanks to you. What she has very nice decoded is, it's lifestyle disorders. Navin LSD is all here. Apan shikle LSD maithe na drugs. Ha, lifestyle disorder sa mara hai. This is LSD. Hari, ghai ghai pratye goshto. Loko working lunch and working breakfast karta. Jina uttar tanna sandwich kai sa. Ani mo kayam sa samta. So because this falls down. There is an example of one of the very known cardiologists who died like this.
So hurry, worry. Worry is the tax which we pay for the money which is not due. ज्यासाठी आपण ड्यू नाही त्याचा आधी आपण पेमेंट करून टाकतो असं प्रकारे वरी. सो नपसुमिका इज ऑलवेज वरीड अबाउट इज सक्सेस इज गोइंग गाइड अँड करी इज द स्पायसी फूड द जंक फूड. सो ऑल दिस सो इज पिक्युलियर कंप्लेंट. एका वाक्यात तुम्ही जीपी मध्ये पेशंट बाजूला काढू शकता. डॉक्टर संडासा साफ होत नाही, दहातल्या नऊ लोकांचा प्रश्न आहे, दहाव्याचा असतो तो सांगत नाही. सो नाव दिस संडासला साफ होत नाही, काय होतं, खडा होतो का नाही, जुलाब होते का नाही, कधी खडा होतो कधी जुलाब होता. देर इज अ वर्ड यूज इनइफेक्चुअल अर्ज. आम्ही चार वर्षांपासून मी का शिकलो पण ही इनइफेक्चुअल अर्ज कधी कळलीच नाही. इट इज पेशंट हु टॉट मी दिस अर्ज. की सारखी जायची भावना असते पण जाऊन आलं तरी समाधान होत नाही. दिस इज नपसुमिका. इनइफेक्चुअल अर्ज. आय गेट अर्ज, आय गो इन अ टॉयलेट, आय पास द स्कूल्स, आय कम बॅक अँड स्टील आय गॉट अ फीलिंग परत जायला पाहिजे. अपोजिट ऑफ दिस अँड डिफरंट फ्रॉम दिस इज मर्क्सॉल. टिनेस्मस इज देअर. द वर्ड्स आर व्हेरी डिफरंट. इज अ डिसेंट्री रेमेडी. क्या लिखा बरोबर टिनेस्मस. व्हाट इज टिनेस्मस? पेनफुल अर्ज. काही लोक संडास मध्ये बसून राहतात, मग बायको म्हणते ते लोक बाहेरच येत नाही. त्यांचे प्रश्न त्यांना माहिती. कारण बिकॉज he feels azun thodi huil azun thodi huil that painful desire remains. So he remains in the toilet. It is not solved. Now suddenly bahar aata hai, wapas andar jata hai, jimma pudi khelta hu. So the problem is very different. You are laughing, you are enjoying just by listening here. What will happen if you start practicing this? Understand the quality of a pleasure you will get when dealing with this type of vision instead of hearing so called painful or purgative. Whole purpose is smile on your face, that only thing I want to come here to make you people disappear. So Napsumi can be used in everyday practice. 200 potency. Don't use below 200 is my recommendation. I learned from it from Nash, one of the best authors to read for a beginner. Leaders, only author who starts whatever they go with Napsumi Kai, not with alphabet A. Beautiful author. Yeh humko nahi kaha gaya. Pustak vacha. Kent. Kent. Kasla Kent zopa kehte. Vis-vis paana pehla dana mazlo ko dukha lam. Nahi chale gaya yaar aise. If you want to say homeopathy, it should go to a grassroots level. आग लागल्यानंतर प्रत्येकाला गंगेचं पाणी आणता येत नाही, कटरला पण चालतं, आग विझली पाहिजे. And if this is the spirit, homeopathy will grow. I think you are with me. Pulsate law. There are different A's for you, very easy. One of the best antacid of homeopathy. I say like this. मी जे काही ग्रो केलं असेल थोडंफार बाय गॉड्स ग्रेस, जी काही प्रगती केली असेल, जे काही शिकलो, जे काही मुलांबरोबर इंटरॅक्ट करू शकलो, ह्या औषधाने मला खूप साथ दिली. माझी खूपशी प्रॅक्टिस या औषधाभोवती फिरते. इट्स माय ओपन सिक्रेट. ही समजली आज मी की डॉक्टर तुम्ही दोनच औषधं घेऊन याला काय म्हणतात हिमालयामध्ये जायचं, आपण हिमालय ठरलं मग अशी. हां, कॉम्पिटिशन नाही अजिबात, नो कॉम्पिटिशन. तर त्यातलं एक औषध माझं पल्सिल असणार आहे. Again, I will give you reference. I don't talk from sky. I don't like anyone talking from sky, so I don't also like that. The reference again is Nash. Who कहता है, जहाँ केस मधे शुरुआत पर नहीं, शर्ट पर नहीं, सगा मसाला है, go for pulsatilla. It will clear off the case. It will give a very right approach to a case. Pulsatilla नारी अभिमानी नम्र धीर है यही निशानी. Pulsatilla नारी अभिमानी नम्र धीर है यही निशानी. क्षण में रोना क्षण में हंसना भूखा सूखा प्यास न होना. क्षण में रोना क्षण में हंसना मुंह का सूखा प्यास न होना. लक्षण रोग के कहते कहते लक्षण रोग के कहते कहते रो पड़ती आंसू है बहते. लक्षण रोग के कहते कहते रो पड़ती आंसू है बहते. आंखें नीली सूरत पीली मांस पेशियां ढीली ढीली. दिस इज एट लाइनर्स फॉर पल्सेटिला. इट इज पर्सोनिफिकेशन. आजकाल शहरामध्ये आजकाल शहरामध्ये पल्सेटला फारशा बघायला मिळत नाही, कारण न्यूक्लिअर फॅमिली हम दो और शायद हमारा एक. त्यामुळे पल्सेटला बघण्यासाठी तुम्हाला ट्रिप करायला लागेल गावांमध्ये जिथे जॉईंट फॅमिली असते. एकत्र कुटुंबामध्ये जी मुली जन्म घेते ती पल्सेटला, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जी जन्म घेते ती सेपिया किंवा इग्नॅशिया. आजकाल पालक काय म्हणतात, ही आमची एकुलती एक मुलगी, हिला आम्ही मुलासारखंच वाढवतो आणि नंतर पस्तावतो. This Pulsatilla is a very different bottle. It opens many many common. It is a best polycrest. Great affinity for GP systems. GP la dono system kayam astat. Respiratory and GID. Yes or no? Right.
finished. The remedies posted are read it, yaar, amazing. चित्रे बंधूंकडे गेलो, कायरी बेकरीत गेलो, मंजिरीज मध्ये गेलो, ते कुठले अजून शॉप असतात मल्टीनॅशनल वाले, पिझ्झा वाले, मला माहिती हा, हे सगळे शॉप म्हणजे पर्सनिटीला, तिथनं बाहेर की बाहेर पर्सनिटी क्रम ठेवायचा. एलिमेंट फ्रॉम फॅटी फूड, ऑइली फूड, हाय कॅलरी फूड, जंक फूड, मला या गोष्टी आवडतात पण सोसत नाही, पचत नाही. आता हे बघा फरक किती छान आहे. टेक्निकल वर्ड, नख सोनिकामध्ये कोठा जड असतो बिकॉज ऑफ द वे ही इज अ वर्ड हॅबिट. इन पल्सिडीला कोठा हलका असतो, टेंडर कोलॉन्स. रीड एनी बुक रेफरन्स, देर इज नो कॉन्स्टिपेशन पल्सिडीला, नाइदर डायरिया. लूज स्टूल्स, वर्ड्स मॅटर. संडासला बांधून होत नाही. दोन तीन वेळा जायला लागतं, प्रत्येकाला वेगळ्या रंग किंवा वेगळ्या प्रकारची असते. दिस इज पल्सिडीला. त्या तिला फॅटी फूड आवडतं, जड पदार्थ आवडतं, पण ते तिच्या पोटाला सोसत नाही. अप्पर जी आय पल्सिडीला, लोअर जी आय नखसोनिका. किती सोपं झालंय. It cannot be most difficult, it is made difficult purposefully by some people. I feel this way. You can't remain Eiffel Tower and teach the people. Come on the ground and teach them. थोड़ा गलत भी होगा तो लोग सहन करेंगे, yes or no? क्योंकि mistake purposefully नहीं किया गया है. 10 में से 8 अगर सही तो आप अच्छा है, human beings are there. To err is human and to forgive is better human. And if this is a sharing, we are on the right track. Pulsatile is a very important remedy, working as an antacid. खालेला घशाशी येतं, जळजळतं, गारगं बरं वाटतं. कुठलेही पल्सिडील देवशी शिप रेमेडी. वडी शिप रेमेडी, शिप मेंटॅलिटी. आपण हॉटेलमध्ये गेलो, एकच कोणीतरी असतो बघा, तो मेन्यू कार्ड हातात घेतो, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुम्ही सांगाल ते. हे जे म्हणणारे ते पल्सिडीला, त्या डोसाईल भिडस्त असतात आणि मनात नसताना त्यांना त्या गोष्टी खायला प्यायला लागू शकतात. अँड दे कॅन कम आउट द ट्रबल ऑफ हायपर ऍसिडिटी ऑर सो कॉल्ड व्हॉट इज इट, बर्निंग इन द चेस्ट बेसिकली. दॅट इज द रेमेडी इन फॉर्म ऑफ अँटॅसिड फॉर अस पल्सिडील इज कन्सर्न. द नेक्स्ट इज amenorrhea. That's recently there was a lecture by madam. Yeah, there are many functional cases of amenorrhea: obesity, lifestyle, food habits, anemia. Vay varsha 10 11 la pali aata aapakade alikade zaleli aahe. They will say ki pali yete par tumhi agarla jata. Samvedana aste pali suru hoil, suru hoil pan suru hot nahi. These are the words in materia medica: bogar synoptic key. Sensation as if menstruation may start, they never start. Ya eka vakya rekhen tu pulsatila. This tension is shared by the girls. If you ask a question, ki nakki paliche adi lakshana kay astat, to pandra jato, paya jadutat, kambar dukte, the female will tell you asa vatta udya yil ki asa vatla ka asa ata suru asa vatla, but surus nahi sir doctor. My tip is that give pulsatile 200 repeatedly at that sensation. 200 TDS as a maintenance dose, and when a female feels ki pali yaar abhi early nahi, just ask her to repeat it 2 hourly. Aap karke dekhna bas, this is my request. You will be avoiding hormone therapy, which is again a dependent therapy. It's a very important remedy for puberty, delayed puberty. The girls who have a tendency for stockiness, ekdam muli 7-8 varsha zalyanantar vajnata vadhav teva tyancha tya sthul vhayla lagta. That fat tissue definitely adds to the hormonal imbalance, and they get typical functional amenorrheas. So it's a very simple remedy, pulsatile 200 repeatedly for these functional amenorrheas. So A for antacid, A for amenorrhea. April day, abuse of allopathy and tonics. It is also a remedy for antibiotic, painkillers, some kind of a systemic drugs are taken and people get lot of acidity, lot of gastric disturbances. If you want to take care of that side effect, the best possible remedy is not Naxomica, it is also Pulsatile. Again, reference is NASH. The system affinity matters as far as these two drugs are concerned for bad effects of allopathic medicines. So this is a very important remedy to antidote the bad effects or abuse of antibiotic or the remedies taken as the anti-allergy forms. Because Pulsatile has got a lot of allergies, food allergies. In that, urticaria is very famous, very common. Pittacha gandhi utta, moti moti dafda asta, giant urticaria. Kaya asta? Moti moti dafda. They are giving atarax and all that nonsense, which again recurs very fast. Kya karne wale ho? फिर हेट्रासन, व्हाट इज द डीवर्मिंग, ऑल दैट इज गिवन इफ यू यूज इन फिलिकाउंथान, ऑल दैट इन दैट कॉम्पिटिशन यूज पल्सिटीला. ओनली टू रेमेडीज आर गिवन इन फाटक रिपर्टी, यूज रिपर्टी ऑफ फाटक. एंड वहां पर दिया है जायंट अर्टिकेरिया, पल्सिटीला, काली आयोड. अपने पास है यार, यू कंपेयर युअरसेल्फ. यू गिव पल्सिटीला 202 ओनली फॉर दिस जायंट अर्टिकेरिया, पेशंट हैज टू से 50% फरक है. इट मॅचेस सो फास्ट टू दिस अ ब्रॉड कंप्लेंट. जिभेवर कोटिंग असतं, ॲसर ॲसिड, तहान खूप कमी असते, खाण्यापिण्या सवयी या, ऑइली स्पायसी खूप आवडतं. अजून काय पाहिजे पेशंट सांगणार आहे, याला एक तास लागत नाही हिस्ट्री घ्यायला. एम आय फोकस्ड? युअर नॉलेज ऑफ मटेरिया मेडिका इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर ॲबिलिटी टू आस्क क्वेश्चन्स. तुमचा मटेरिया मेडिका जितका चांगला तितके तुम्ही चांगले प्रश्न विचारू शकणार आहात.
But motivation starts with the result. So I'm giving you direct answers to the question as far as remedies are concerned. Antacid, amenorrhea, abuse of allopathy, tonics, iron tonics. Many people have got bad effects of iron tonics. Again, same thing. Sandasa khada hoto, kali hote, pitto hoto, ulta hota, the list of a complaint, they leave it and they come to you. The tip is that if person is on hematinix, give pulsatilla low, 30 potency side by side. Absorption becomes easy one, and secondly, side effects come down, tolerance varto. If you read in detail pulsatilla effect, it is known as chlorosis, green sickness. Paricha vaya madhe jeva anemia develop hoto, one of the very important remedies pulsatilla, and second remedy China. Chlorosis, green sickness, puberty during causing amenorrhea. See, all are matching naturally. So abuse of tonics, allopathy, antacid. April day ka matlab hai, the 8 lines which I told you. Apne apne shayad apne marathi shikalo baka balkavichi kavita hoti. Ata mahina kutla chalo? Sare yenar hai? All are yenar hai? Pune Maharashtra mahe Raj Thackeray ka number hai, phone number. Mahina kutla chalo hai? Aditya mahina, kala kaya manta? Ha? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असं काहीतरी असतं ना. हां, तर त्याचा जो श्रावण महिना जो आपला आहे ना, तो त्यांच्याकडचा एप्रिल आहे युरोपियन कंट्रीज मधला. म्हणून तो शब्द आला एप्रिल डे पुस्तकामध्ये. एप्रिल डे म्हणजे काय? मे का नाही? त्यांना एप्रिल लकी असतो. वी हॅव नॉट लर्न दिस. त्यांचं एप्रिल असेल, आमचा काय? श्रावण आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे तोईकडे, क्षणात क्षरसर क्षणात शिरुनी, क्षणात फिरुनी ऊन पडे. हे जे बदल क्षण क्षणाला घडतात, दॅट इज पल्सेटिला माइंड. एप्रिल डे का मतलब ये है. हसता हसता रडेल, रडता रडता रुसेल, आणि रुसता रुसता एकदम नॉर्मल येऊन जाईल. हे बघता येणार नाही. याला काय सायकॅट्रीची गरज आहे का सायकॉलॉजीचा कोर्स काढायचा? एमबीएच नाही अजून एक, आता ऑलरेडी अलोपॅथी काढायचा आहेस ना. नो नीड. दिस इज कॉमन सेन्स प्रिन्सिपल अप्लाय टू पल्सेटिला, वन ऑफ दी ब्रॉडेस्ट पॉलीग्रेस. परत मी पहिला मुद्दा सांगतोय, हे औषध तुम्हाला खूप काही मदत करेल जेव्हा तुम्ही कन्फ्यूज असाल, डाऊट मध्ये असाल. आणि चुकून जरी वापरलं गेलं जास्तीचं, तरी ते सेफ काय? इट इज अ व्हेजिटेबल ओरिजिन. अँड सर हॅज जस्ट नाउ टोल्ड दॅट केस विथ इफेक्ट ऑफ दॅट. सी द रेंज ऑफ दॅट रेमेडी, कॉमन पॉलीग्रेस पासून ते मला व्हेरी स्पेशल सुपर स्पेशल रेमेडी टेकिंग केअर ऑफ अलोपेशिया एरिया. आता माझ्याकडे बघू नका, माझी गॉन केस आहे. द लास्ट रेमेडी इज रस्टॉक्स. आय हॅव डन दॅट ब्रिटिश इन्स्टिट्यूट का कोर्स होता था, वो पोस्टल कोर्स मैंने किया. उसके पास एक मटेरियल आया, वीडियो ऑडियो और टेक्स्ट मटेरियल. ब्रिटिश इज अ वेरी वेरी वाइज एंड शुड इन अर्निंग मनी बाय चीटिंग पीपल. तो दे हैव अर्न मनी आउट ऑफ मी बाय गिविंग मी दैट सो कॉल्ड डिप्लोमा सर्टिफिकेट. उनका जो मटेरियल था ना, जिनको जाना है वहां पर, मेरे को मिलकर जाना वहां पर और मुझे लेके जाना चाहिए. तो नाउ इन दैट कोर्स द मटेरियल ऑफ फर्स्ट ईयर स्टैंडर्ड, वेरी सब स्टैंडर्ड मटेरियल, बेसिक पॉलीग्रेस रेमेडी. वहां पर ये रेमेडी सिखाया था उन्होंने. अरे वे सपोज राइट नोट्स. One word I like in that, Rustox is nothing. There's a typical English lady was sitting and a mentor was there and they're talking about the remedy. So the lady asked a question, what is this Rustox? That is the way she talked, not I. What she said? Rustox. Rustox. So this man said, Shaggy, Rustox is nothing but rust yet. मग दोनदा गेलं कळलं, रस्टॉक्स इज नथिंग बट रस्टी गेट. रस्टी म्हणजे गंजलेलं दार. जेव्हा एखादं दार गंजलेलं असतं ना, तेव्हा ते लवकर उघडत नाही ना. आर यू विथ मी? मला मागचं काही दिसत नाहीये. हा हा, तेच गंजलेलं दार असतं ना, ते समजा तो उघडत नाही, काच 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 असा आवाज येतो की नाही. आता जेंट्स अँड लेडीजचा दार उघडत खूप फरक असतो बरं का? द वे लेडीज ओपन द डोर, लेडी ओपन द डोअर अँड द वे जेंट्स ओपन डोअर इज अ वास्ट डिफरन्स. कॅन बी आयडेंटिफाय मार्क. समजा हा दरवाजा आणि जेंट्स पुढे असेल एखाद्या लॉबी जाताना वगैरे असं काही, आणि तो दरवाजा असा गंजलेला असेल, तो काय करेल माहितीये? हा असा जोर असा करून टाकेल. लेडी असं करेल की कधीतरी उघडेल, कधीतरी उघडेल. सो शी इज होपफुल. अच्छा, नाव दिस डुईंग ऑफ लाईक दिस इज रस्ट ऑफ जॉईंट पेन. व्हेरी सिम्पल, रस्टी गेट. तुम्ही आता बसून उठणार आहात आणि घरी जाणार, बरोबर ना? काही जण वेटिंग आहेत, फोन कॉल आले, मेसेजेस येत आहेत. संध्याकाळ रविवारची प्राईम टाइम, होमिओपॅथी आयुष्यभरच असते. सो आय सॅल्यूट यू फॉर दिस क्वांटिटी ऑफ युअर्स, बट जस्ट पॉइंट. रस्टी गेट का मतलब अर्ली स्टिफनेस ऑफ अ जॉईंट. बसून उठताना हे जो पाहते ना, दॅट इज टिपिकल ऑफ रस्टॉक्स. नेवर आस्क अ क्वेश्चन विच इज टॉट इन अवर कॉलेजेस टू अस टू अ पेशंट. तुम्हाला सुरुवातीच्या हालचालींनी त्रास होतो आणि नंतरच्या हालचालींनी त्रास कमी होतो का? तो मग तुम्हाला चक्कर यायला लागली. मोस्ट नॉनसेन्स क्वेश्चन टॉट टू अस टू अस टू अ पेशंट. Ask
त्रास कधी वाढतो, हालचाल करताना, हालचालीची सुरुवात करताना, सकाळच्या वेळात बसून उठताना, मांडी घालताना. दिस इज रस्टॉक्स ब्रॉडेस्ट जॉइंट रेमेडी होमिओपॅथी. ब्रुफेन कॉम्प्लिमेंट जिसे आप करेंगे ना, वैसे करना पड़ेगा, नीड ऑफ अ टाइम इज देयर. एक ब्रुफेन कमी करून जर मी रस्टॉक्स देऊ शकलो, फरक 50% पडला, तरी तो लॉजिकली सेन्सिबल आहे. बिकॉज ऍट द कॉस्ट ऑफ ब्रुफेन इज ऑल्सो मोर सेफ, नॉन इन्वेसिव्ह अँड कॅन बी रिपीटेड फॉर लॉन्गर ड्युरेशन. एलिमेंट्स फ्रॉम विंटर सीजन, एलिमेंट्स फ्रॉम रेनी सीजन, पावसाळी हवा, थंड हवा, यांनी त्याला स्पॅझम येतात, कटकट आवाज येतात, तो उठताना असा हात येऊन उठतो, लंगडत चालतो सुरुवाते काही वेळ, अँड देन द थिंग्स गेट चार्ज. रस्टॉक्स इज बेटर बाय मुवमेंट. विच मुवमेंट? कंटिन्यूड मुवमेंट. म्हणून स्त्री नेहमी सांगते, सकाळी डॉक्टर उठूच नाही वांथरूडात ना, असं वाटतं काही करू नये. कशी वशी मी किचनमध्ये जाते आणि 15-20 मिनिटं झाली, काम सुरू झालं ना, की मला कळत पण नाही 12 कसे वाजले.